हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर टुडे स्पेशलचा आजचा एपिसोड हा 3 दिवस लवकर तुमच्या भेटीला आला आहे. निमित्त खास आहे, कारण ज्यांच्या लग्नाची सगळीकडे चर्चा आहे असं एक खास जोडपं आपल्या भेटीला आलं आहे. खरं तर झी मराठीवरच्या सारेगमप लिटिल चॅम्प्समधनं त्यांची आणि आपली ओळख झाली होती. लिटिल मॉनिटर आणि उकडीचा मोदक म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यावर खूप प्रेम केलं आणि हेच दोघं आता लग्नबंधनात अडकायला सज्ज झालेत. टुडे स्पेशलचे आपले आजचे गेस्ट आहेत तुमच्या सगळ्यांचे आवडते मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे. आणि या दोघांबरोबर मस्त साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद घ्यायला आम्ही आलो आहे भांडूपमधल्या कामत लेगसीमध्ये. तर उकडीचा मोदक आणि लिटिल मॉनिटर फायनली आपल्या फ्रेममध्ये बसलेत. खरं तर मी इतकी एक्सायटेड आहे त्यांच्याशी गप्पा मारायला, तुमचा मला चेहऱ्यावरनं कळत असेल. जेव्हा मला कळलं ना, म्हणजे त्याच्या आदल्या दिवशीच माझं टीम बरोबर डिस्कशन झालं होतं आणि त्यांना म्हटलं की नाही यार असं काही नसेल आणि नेक्स्ट डे तुम्ही बॉम्ब फोडला. तर ते कसं काय सगळं झालं ते मला जाणून घ्यायचं आहे. आणि जे आता आपण मगाशी बोलत होतो त्याच्यावरनं खूप आधीपासून डेटिंग फेज चालली आहे सगळं जाणून घेणार आहे. पण पहिलाच प्रश्न, कसे आहात दोघेही? एकदम मस्त, एकदम कमाल. आणि तुमच्या पोस्ट वरनं, इव्हेंट्स वरनं आणि युट्यूब वरनं कळतच आहे. पण ना आता तुम्ही दोघंही पहिल्यांदा भेटलात एकत्र फ्रेम मध्ये, वेगवेगळे इंटरव्ह्यू खूपदा झाले, पण आता एकत्र भेटलाय तर गाणं ऐकायची संधी तुम्ही सोडणार नाहीये. तर सुरुवातीलाच आपल्या प्रेक्षकांसाठी आणि राजश्री मराठीसाठी एक मस्त गाणं होऊन जाऊ देते. येस, कोणतं गात आहे? आम्ही एक ड्युएट गातो, येस, जे खूप फेमस आहे आणि आम्हाला पण खूप आवडतं. चलो, मुद्दाम नाव सांगत नाही. सांद सुगंधा येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी रुजव्याची माती तू. खुळा भाळ ढगाळ त्याला रूढींचा इताळ, माझ्या लाख सजणा ही काकणाची तोड काळी जहे माझ तुला दिल मी आंदण, तुझ्या पायाव मखेल माझ्या जन्मत गोंदण. जीव रंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू, जीव लागला लाभला सयो तुझा गहिवरला श्वास तू. पहिले तिरा नेशील साथ मला देशील, काय जमाझ तू. सुख धरती लाल नभ धरती लाल पुनवचा चांद तू. जीव रंगला गुंगला रंगला पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू. क्या बात है, क्या बात है यार, कसलं कमाल. खूप भारी वाटलं मला ऐकून तुमच्या दोघांकडनं. एक ते माझं गाणं फार आवडतंय, माझी कॉलर ट्यून आहे हे गाणं आणि तुम्ही तेच गायलं तर खूप मस्त. थँक्यू सो मच त्यासाठी. सो तुम्हाला माहिती आहे आता काय प्रश्न असणार आहे, पण एक ट्विस्ट आहे. टुडे स्पेशल म्हणजे तुम्ही आहात आणि तुम्हाला आज भरपूर खाऊन जायचं आहे इकडनं. खूप कार्यक्रम चाललेत तुमचे मला माहिती आहे. सो खूप खाऊन जायचंय. छान छान साऊथ इंडियन ट्रीट तुमच्यासाठी आज आय होप आम्ही ऑर्डर केलेलं तुम्हाला. साऊथ इंडियन फूड क्या बात आहे. बेसिकली ह्याला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे आता मलाही आवडायला लागलं. मला एवढं नव्हतं आवडत पूर्वी, पण आता आवडायला लागलंय मलाही. ओके, तर माझ्या मनातला प्रश्न, कधी झाली सुरुवात? कारण सारेगमप आताच गेल्या वर्षीच झालं, तेव्हा मी सेटवर आले होते. अंदाजही नाही यार गाईज, अंदाजही नाही की असं काय असेल. तुमचे फॅन्स कदाचित गेस करत होते, पण ठोस असं कोण गेस करत नव्हतं, है ना. सो कधी कधी सुरुवात झाली, काय नेमकं आहे, काय प्रकरण आहे? 3.5-4 वर्ष झाली डेटिंग करताय तुम्ही? हो, वा. आणि म्हणजे
आम्हाला वाटत त्याच्याही थोडं आधीपासून होतं एकमेकांबद्दल, पण म्हणजे प्रपोज त्यावेळी केलं गेलं आणि तिथून सुरुवात झाली 3-4 वर्षापासून. सो आहे म्हणजे, आणि मी आपली मगाशी डिस्कशन झालं त्यानुसार की आमचे खूप कार्यक्रम एकत्र होतात. बेसिकली आम्ही एका जॉनरची गाणी खूप गातो, त्यामुळे आमच्या दोघांचे कार्यक्रम जास्त होतात. आणि तेव्हापासूनच ऑडियन्सला किंवा आमच्या फॅन्सना पण असं वाटतं की अरे हे छान आहे, यांचं म्युझिकल ट्युनिंग छान आहे, तर मग हे लाईव्ह पार्टनर्स पण होऊ शकतात. सो त्यांना लोकांना खूप आधीपासून हे व्हायला हवं होतं आणि इच्छा होती, आणि आमच्या मनात पण तीच इच्छा होती. मुग्धा तुझ्यासाठी कधी हे सगळं सुरू झालं? बेसिकली पहिले कोण कोणाला क्लिक झालं? दोघही एकमेकांना सेम टाइम क्लिक होत होतं, जसं आता गाणं क्लिक झालं जीव मंगला, तसंच होत होतं. पण इनिशिएटिव्ह कोण घेणार किंवा कोण इनिशिएट करणार बोलायला की आपल्याला असं वाटतंय, हे आम्ही दोघंही एकमेकांसाठी वाट बघतो, कोण करतंय, कोण विचारतंय. आणि आम्ही कायमच हे म्हणतो की आमचं म्युझिकल ट्युनिंग आधी खूप छान झालं, म्हणजे आम्ही गाण्याने आधी खूप चांगले एक मित्र म्हणून जोडले गेलो. आणि मग नंतर एका पॉईंट नंतर असं व्हायला लागलं की कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटी होत होत्या, आणि मग कधीतरी जर भेट नाही झाली तर असं वाटायचं की अरे भेटलो नाही आपण खूप दिवसात. मग तसं व्हायला लागलं की मग आम्ही चला भेटूया रँडम असं म्हणून भेटायला लागलो. आणि मग ते दोघांनाही वाटत होतं, दोघांनाही कळत होतं, पण पुढाकार कोण घेणार हा प्रश्न होता. पण मग फायनली वाट बघून म्हणजे आम्हाला कळत होतं की दोघांनाही या फिलिंग्ज आहेत. सो आम्ही एका पॉईंट नंतर मी खूप वाट नाही बघितली, मग मी विचारून टाकलं. अच्छा, प्रथमेश पुढाकार घेतला. ओके, पण मग भाव खाल्ला का लगेच उत्तर दिलं? काय होतं? 3 दिवसांचा भाव खाल्ला. ठीक आहे, छोटा पिरियड 3 दिवस. हा, म्हणजे कारण काय आहे की दोघांनाही माहिती होतं की दोघांच्या मनात काय आहे आणि उत्तर काय असणार आहे. सो तसं म्हणजे असं काही खूप टेन्शन नव्हतं, पण तरी सुद्धा एक टांगती तलवार असते ना आपल्या डोक्यावर की अरे आपण विचारलंय आता त्याचं उत्तर काय ते. 3 दिवस टांगती तलवार माझ्या डोक्यावर होती मला माहिती असून. पण पण का मुग्धा, म्हणजे सगळं जे छान होतं अगं त्याला खूप छान कारण होतं खरं तर. कारण आमचा एक त्यांनी विचारलं सुद्धा मला आमच्या एका प्रोग्रामच्या दरम्यानच, म्हणजे एका प्रोग्रामची रिहर्सल होती. रिहर्सल झाल्यानंतर आमचं काहीतरी एक डिस्कशन सुरू होतं आणि त्याच्यात त्यांनी असं बोलता बोलताच विचारलं, म्हणजे असं काही रिहर्सल नंतर, म्हणजे आम्ही दोघं ठरवत होतो, तेव्हा आजूबाजूला होती पण आम्ही दोघं बोलत होतो काहीतरी. तर तेव्हा त्यांनी बोलता बोलताच मला विचारलं आणि माझ्या चेहऱ्यावरनं त्याला उत्तर कळलेलं असणार आहे, पण तरी तेव्हा मी त्याला उत्तर दिलं नाही. त्याचं कारण असं होतं की त्याच्यानंतर 3 दिवसांनी माझा वाढदिवस होता. तर मला असं डोक्यात होतं की आता विचारलंय तर आपण काहीतरी छान दिवशी हो म्हणूया, म्हणजे असं काहीतरी लक्षात राहू दे, काहीतरी ऑकेजन असू दे आणि मग आपण हो म्हणूया. म्हणून मग ते मी 3 दिवस मध्ये घालवले, जे माझ्यासाठी जड होते पण मी घालवले. आणि मग मी सांगितलं, म्हणजे तिने मुद्दाम केलंय बरं का, स्वतःच्या बर्थडेच्या दिवशी काहीतरी छान पाहिजे लक्षात राहील. पण आता म्हणजे तुम्ही तर मोठे झालात, आता कार्यक्रम करता तुम्ही, इतकी छान छान तुमची गाणी असतात, पण लिटिल चॅम्पचे दिवस आता आठवतात का तुम्हाला? कसे होते तुमच्यासाठी? आणि इमॅजिनही नसेल केलं ना की कॉम्पिटिटर होता. मी त्याला दादा म्हणायचे का? मी मला तोच प्रश्न होता की तू दादा म्हणायचीस त्याला. आणि ते दिवस कट टू एकमेकांचे कॉम्पिटिटर असणं, गाणं एकत्र गाणं आणि आता लाईफ पार्टनर म्हणून विचार करणं, सो हे कसं भारी आहे. ते दिवस आठवतात ना? अगदीच आठवतात. खूप भारी आहे, कारण हे म्हणजे स्टेप बाय स्टेप गोष्टी घडल्या ना की आपल्याला सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा आनंद घेता येतो. तसं आहे की त्यावेळी तर काही असा विचार पण नव्हता, त्यानंतर मग आमची मैत्री चांगली डेव्हलप झाली, त्यानंतर आमचं म्युझिकल ट्युनिंग खूप छान झालं आणि त्यानंतर मग आमचं म्हणजे त्याच्यात काय म्हणूया आपण प्रेमात रूपांतर झालं असं म्हणू शकतो. त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप कसं एखादी गोष्ट डायरेक्ट मिळाली तर त्याचा आनंद होतो, पण त्या प्रत्येक गोष्टीला एक 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 छोटा छोटा टप्पा असतो, तो जर पार करत गेलो नंतर त्याचा आनंद जास्त असतो असं मला वाटतं. सो आम्हाला तसं झालं. पण ती दादा फेस कधी बंद झाली? हा, दादा फेस बंद व्हायला म्हणजे आधीच बंद झाली बरीच, कारण कार्तिकी पण मला दादा म्हणायची तेव्हा. सो कार्तिकीने आम्ही सगळ्यांनाच सांगून टाकलं की अरे आता ठीक आहे, आता मोठं झालं, हा आता दादा नको. सो कार्तिकीने दादा म्हणणं बंद केलं आणि मग हळूहळू हिने ते बंद केलं. पण हिला थोडा वेळ का लागला, कारण त्याच्यामध्ये बरंच काही काही होतं हे अशा गोष्टी की हे घडायचं होतं, त्यामुळे तिला वेळ लागला. सो म्हणजे आणि अगं काय होतं
की मी त्याला दादा म्हणायचं हे सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे आमच्या आत्ताचं जे आम्ही जे जज केलं, जज म्हणून आम्ही ज्या शेड्यूलला होतो तिथे सगळ्यांना मी त्याला दादा म्हणायचं हे माहिती होतं. कारण मी सगळ्यात लहान होते, आमच्या शेड्यूलला मी सगळ्यात लहान होते, त्यामुळे माझ्यासाठी सगळे दादा ताईच होते. प्रोमो खूप दाखवले ना, सगळ्यांना माहिती होतं की मी त्याला दादा म्हणते. आणि ऑल ऑफ अ सडन जर मी त्याला दादा म्हणणं सोडत असेल तर त्याला काहीतरी एक डेफिनेट रिझन आहे हे तिथेच प्रूव्ह झालं असतं. हळूहळू ते दादा मोड बंद केला असं. पण ह्याच्यात कार्तिकचा आम्हाला उपयोग झाला खूप, कारण हा म्हणजे तिने पण मला प्रथमच म्हणायला सुरुवात केली, सो ते जरा आम्हाला सोपं पडलं. म्हणजे आम्ही त्या शेड्युललाच रादर आम्ही असे खूप परत एकदा खूप फ्रिक्वेंटली भेटायला लागलो. तेव्हा आम्ही असं ठरवलं की आता आपण सगळेच मोठे झालोय आणि आता सगळे जर जज सगळे करतोय तर मग सगळ्यांनी एकमेकांना नावानी हक मारूया असं झालं. पण ऍक्च्युअली खरं तर त्याच्या आधीपासून झालं, एवढं भेटायची आणि बोलायची फ्रिक्वेंटली तेव्हा शेड्यूलला भेट कसलं भारी खूप छान. पण तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनल वरनं केलं होतं, आता चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं होतं, तर त्यांनी काही प्रश्न विचारला होता की मुग्धा खूप लहान आहे का एवढ्या लवकर लग्न करते. मुग्धा आज काय तुला इथे सांगायला? खूप जणांनी मला हा प्रश्न विचारलाय, म्हणजे इंस्टाग्रामवर पण विचारलाय, आधीच्या एक दोन इंटरव्ह्यूज मध्ये पण विचारलाय. तर मला असं वाटतं की म्हणजे आपल्या पूर्वजांनी लवकर मुलींचं लग्न लवकर किंवा 23-24 वर्षी आणि मुलांचं 27-28 वर्षी करण्याच्या मागे काहीतरी नियोजन आहे पूर्वजांचं आपल्या, आणि त्याला काहीतरी एक सायंटिफिक लॉजिक आहे किंवा आपण म्हणू की म्हणजे व्हॅलिड रिझन आहे हे नियोजन करण्यामागे. आणि मला बेसिकली ते कारण खूप पटलंय, म्हणजे पर्सनली मला ह्या सगळ्या गोष्टी पटल्यात. म्हणजे आत्ताची आमची आपली जी जनरेशन आहे त्यांना असं वाटतं की उशिरा लग्न करूया वगैरे, पण मला असं वाटतं की जर सगळं छान आहे, सगळं जुळलं आहे तर वाय टू वेट. म्हणजे नथिंग काहीच असं नाहीये की ज्याच्यासाठी थांबलं पाहिजे. आणि मुळात आम्हाला दोघांना, आम्ही दोघं कन्व्हिन्स्ड आहोत की आपण आता लग्न करूया ह्याच्यासाठी. आणि मुग्धा म्हणाल तशी की हे खूप लवकर पण नाहीये आणि खूप उशिरा पण नाही, हे एकदम मला असं वाटतं की हे परफेक्ट वय आहे लग्न करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर माझ्या घरी किंवा माझ्याकडनं हा प्रॉब्लेम नसणार आहे की तुला लग्नानंतर तुझा करिअरचा काय होईल किंवा थांबेल वगैरे असं विषयच होणार नाही, कारण आम्ही सेम फील्ड मधले आहोत. फक्त मग आम्ही का थांबलो की तिचं ऍटलिस्ट पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होईल. सो आता तिचं मागच्या महिन्यात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, तिचा रिझल्ट पण आला, तुम्हाला माहिती आहे तिला गोल्ड मेडल मिळालं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. सो ते झालं, आता म्हणजे शिक्षण पूर्ण झालं, आता आम्हाला पूर्णतः गाण्यावर फोकस करता येईल. आणि मग आम्ही आता म्हणून लग्नाचा निर्णय घेतला. सो योग्य वय वाटतं आम्हाला, आम्ही दोघं लग्न आहे तुमच्या दोघांना. म्हणजे एकंदरीत ज्या कॉमेंट किंवा ज्या व्हिडिओज वर प्रेक्षकांची पसंती आहे ना, त्याच्यात मच अवेटेड, कधी लग्न होत आहे. कार्तिकीच्या वेळी पण सेम झालं होतं, रोहित जुईलीच्या वेळी पण सेम झालं होतं. आणि आता तुम्ही एकदम म्हणजे लहानपणामध्ये तुम्हाला मोठं होताना बघितलंय चाहत्यांनी तुमच्या, त्याच्यामुळे ती एक्साइटमेंट कमाल आहे. आणि मला आता मस्त असं वाटतं, एकदम आता राहत नाहीये. हो, आणि ते उत्तर ऐकतानाच मला जाणं म्हटलं चला जेवण आलं. इन्फॉर्मल केळवण म्हणूया आपण तुमच्या दोघांचं, दॅट टू केळीच्या मानावर. पण तुमचे सुरू झालेत ना केळवण? हो अगं, काय झालंय की म्हणजे असं आम्ही काहीच कुठे अजून अनाउन्समेंट वगैरे किंवा लग्न ठरलंय असं काहीच नाही अजून. पण तर सुद्धा माझ्या एका संस्थेमध्ये मुलाखत होती, तर त्यांनी रात्री डिनर ठेवला होता. आणि मला वाटलं होतं की ठीक आहे, आपलं मुलाखत झाल्यावर एक किंवा कार्यक्रम झाला डिनर असतो तसं असेल. पण त्यांनी आता एवढं सागर संगीत केलं त्याचं प्रॉपर व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ मी असाच टाकला की त्यांनी खूप छान केला आपल्यासाठी, तर मग मी म्हटलं की आपण कृतज्ञता म्हणून टाकू. तो व्हिडिओ टाकला, त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला, खरं सांगतोय महाराष्ट्राने भारतभर देशादेशातून आम्हाला मेसेजेस येत आहेत इंस्टाग्राम आमच्याकडे केवढा म्हणून. कार्यक्रमानिमित्त जिथे जिथे जातो, आषाढी एकादशीचा सगळा माहोल सुरू आहे, त्यामुळे त्याचे सगळे कार्यक्रम सुरू आहेत. तर जिथे जिथे आता आमचे 2-3 प्रोग्राम एकत्र झाले आणि प्रत्येक ठिकाणी जी लोक कार्यक्रम छान झाला, तुमचं खूप अभिनंदन वगैरे हे म्हणताय, त्याच्यावर तुझा केळवणाचा व्हिडिओ बघितला हे पण सांगताय. खूप प्रेम लोकांचं आहे खूप, म्हणजे आता प्रत्येकाकडे जाणं शक्य नाहीये, पण तरी सुद्धा आमच्यापर्यंत त्यांचं इन्व्हिटेशन मिळत आहे. आणि राजकीय मराठीच्या प्रेक्षकांकडनं हे केळवण अटॅक. किती फुडी आहात तुम्ही दोघे? भरपूर प्रचंड. हो हो हो,
खूप म्हणजे टेरिफिक. आवडतं खूप खायला आवडतं का आवडेल ते खायला आवडतं कसं आहे? मी सगळंच आवडतं म्हणजे सगळंच आवडतं. मी दोन वेळा ठरवून घेतल्यात त्याच्यात मी खूप खातो त्याच्यामध्ये आधे मध्ये काही खात नाही. माझाही इंटरमिटेंट. हा अरे वा चला सुरू करा. येस ते बोलता बोलता एवढा छान सुगंध यायला लागला रासावीस झालाय जीव. तर मुग्धा कुठून सुरू करतेस? मी चेस्टनट पोटॅटो की मसाला इडली? मी पोटॅटो पासून. साऊथ इंडियन फेवरेट आहे. आणि मुग्धाचं कोणत्या टाइपचं जेवण? मला साऊथ इंडियन पण आता आवडायला लागलंय. मला महाराष्ट्रीयन तर टेरिफिक आवडतं. म्हणजे मी म्हणजे घरचं जेवण एक नंबर. आधी कितीही तुम्ही कॉन्टिनेंटल खा, इकडचं खा, तिकडचं खा, वरण भात तूप मीठ लिंबूला तोड नाही जगात. फायनली तेच सत्य आहे. ह्याच्यावर येतो आपण. पण तरी मला महाराष्ट्रीयन आवडतं आणि मला इटालियन आवडतं खूप जास्त. खूप खूप अप्रतिम आहे चेटीनाड बोटाटो. बरं तुमचा डोसा घी रोस्ट ही डिमांड होती. घी रोस्ट मसाला डोसा. मुद्दा तुला थोडी कसरत करावी लागणार आहे डोसा तुझ्यापर्यंत आणायला. अप्रतिम आहे मसाला सुंदर. ओके चला बॅक टू क्वेश्चन. एवढे प्रश्न आहेत ना माझ्याकडे की किती कसं विचारू. पण घरी सगळ्यात पहिले कोणी सांगितलं? कोणी कोणाचं घरी पहिले सांगितलं? जसं आम्ही म्हणजे प्लॅन केला की एकमेकांना विचारायचो. मी विचारलं, तिने प्लॅन करून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला हो म्हटलं. तसंच आम्ही तेव्हाच ठरवलं की दोघांच्याही घरी आपण एकत्रच सांगायचं. ओके म्हणजे इकडे आधी तिकडे नंतर असं नाही. सो आम्ही बाहेरनं नको कळायला म्हणजे असं नाही की माझ्या घरी आधी त्याच्या घरी आधी वगैरे असं नाही. आमचं ठरलं होतं की एकाच दिवशी सांगायचं दोघांच्या घरी. सो आम्ही एकाच दिवशी सांगितलं. म्हणजे एकत्र नव्हतो, ती तिच्या घरी होती, मी माझ्या घरी होतो कोकणात. आणि मग 1 2 3 गो असं करून सांगितलं. हा म्हणजे असं फोन करून की आता बसलोय आता मी सांगतोय सुरुवात करतोय. मग तिने पण सुरुवात केली सांगायला. घरच्यांना कुठे भनक होती? हो 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 अगदी व्यवस्थित. फक्त ते वाट बघत होते की आमच्या तोंडून कधी येत आहे पूर्ण कल्पना होती. आणि आम्ही खर तर असं ठरवलं होतं की हिचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर आपण सांगू घरी. पण आम्ही जर ज्या दिवशी सांगितलं त्याच्यापेक्षा एक 4-5 दिवस 8 दिवस लेट केला असता तर आम्हाला घरच्यांनी सांगितलं असतं चला इथे बसा समोर काय चाललंय तुमचं. तुम्ही सांगताय की आम्ही लग्न लावून देऊ. हा म्हणजे साधारण अंदाज होता असं. ओके त्यामुळे बाकी काही प्रॉब्लेम आलाच नाही. सो पण भीती वाटली का मुग्धा घरी? वाटली ना, वाटली वाटली. म्हणजे मी खरं सांगू का आता मला माझ्याच्यानी हे जमेल असं मला वाटत नव्हतं की मी घरी एवढं म्हणजे आई बाबांचा होकार असणार वगैरे हे सगळं माहिती होतं. पण तरी आई बाबांना आमच्या रिलेशन किंवा इन जनरल असा एक थोडासा किंचित ऑकवर्डनेस असतो ना. मग कितीही आपण आई बाबा मित्र वगैरे असले तरी तो ऑकवर्डनेस असतो. म्हणजे ही सत्य आहे हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तर तो होता. आणि मग माझ्या बहिणीने खरं इनिशिएट केलं म्हणजे ताईनी मृदुल ताईनी. मी ताईला म्हणलं ताई यार आई बाबांना सांगायचं आहे आज. सांग ना म्हणलं मला नाही जमत एवढं सांगायला. मग तिने वाट बघितली. ती आमच्या खाणाकुडा चालल्या होत्या की सांग वगैरे. पण माझ्याकडनं काही आलं नाही. मग तीच म्हणाली की ऐका आई बाबा काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आणि तिनेच सांगितलं खरं. ओ मग मी सपोर्ट केला की हा हो हे खरं आहे वगैरे. पहिले एक्सप्रेशन काय होते माहितीये? पोपट झाला म्हणजे. पण त्यांना माहितीये हे सुद्धा आम्हाला माहितीच होतं. पण तरी एक नाही माझ्या घरी पण मला एवढी काय इच्छा एवढी भीती नव्हती वाटली. भीती नव्हती वाटली? नाही नाही ठीक आहे. म्हणजे आता काय करूया मरो आता तर सांगायलाच पाहिजे. त्यामुळे तशी काही भीती नव्हती. आणि माझ्या घरातनं मुळात आधी लहानपणापासून एकमेकांच्या फॅमिलीज ओळखतात एकमेकांना. त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे हे रिलेशन मध्ये आम्ही याच्या आधीपासून एकमेकांच्या घरी येणं जाणं आहे. आम्ही आमच्या 5 जणांमध्ये सो त्यामुळे काय आई बाबांना सांगितलं अरे अरे वा चांगलं आहे. आता मग पुढची बोलणी करायला कधी जाऊया म्हटलं जरा रुको जरा सबर करो. पण झाली आहेत का पुढची बोलणी का व्हायची अजून? हा म्हणजे लग्नाची तारीख तर अजून फिक्स नाहीये. पण बोलणी म्हणजे आता आपण एकमेकांचे व्याही आहोत या अँगलनी काहीतरी बोलूया हे झालंय. पण याच वर्षात करताय? हा 1-6 महिन्यात.
लग्नाचा डिसिजन हा अजिबात सोपा नसतो, म्हणजे डेटिंग फेज, रिलेशनशिपची फेज किंवा एकमेकांचे मित्र म्हणून फिरणं आणि लग्नासाठी लग्न ठरवून आता आपण बाबा अख्खा पुढचं आयुष्य एकमेकांबरोबर काढायचं, हा निर्णय सोपा नसतो. जेव्हा तुम्ही या निर्णयापर्यंत येत होतात काय बॅक ऑफ द माइंड विचार होते? हा म्हणजे थोडं दडपण होतं की ठीक आहे आता रिलेशनशिपमध्ये आहोत आणि छान सगळं आपण चाललंय, कार्यक्रम चालले आहेत, आपण एन्जॉय करतोय, पण एक तू म्हणलीस तसं की लग्न हा जबाबदारी वाढवणारा हे आहे, टप्पा आहे. थोडं दडपण होतं पण नंतर असं वाटलं की अरे आपण आता एकमेकांना जसं समजून घेतोय तसंच पुढे पण समजून घेतलं गेलं पाहिजे. एका म्हणजे लग्न या एका गोष्टीनंतर आजूबाजूच्या गोष्टी बदलतात निश्चित, पण त्याची कल्पना आधीपासूनच आहे. मुळात मी तुला म्हटलं सगळ्यात आधी मेजर चांगली बाजू काय, तर दोन्ही दोघे एकमेकांच्या फॅमिलीज आम्ही ओळखतो एकमेकांना चांगले आणि फार पूर्वीपासून असल्यापासून त्याचे आई बाबा मला ओळखतात आणि माझे आई बाबा पण त्याला ओळखतात, त्यामुळे ह्या सगळ्यांचा सपोर्ट तर आम्हाला आहे 100%. त्यामुळे आम्ही ते टेन्शन आमचं रिलीज होत आहे हळूहळू. ओके, तर ब्रेक घेऊया थोडासा आणि प्लीज तुम्ही तुमचा डोसा वगैरे तूट पडो. खाताना फार शांत होता का दोघ जण? आम्ही खूप मन लावून खातो, आम्ही खूप मन लावून खातो. हो हो, म्हणजे आम्ही एवढे फुडी होत आम्ही बोलायला नाही आवडत. हा म्हणजे एकदा फूड खायला सुरुवात केली की फुल त्याच्यामध्ये असतो एकदम. तुमच्या ज्या डेट्स असतात फूड डेट, त्याच्या शांत होतात का हॅपनिंग असतात? असतात हॅपनिंग, पण आम्ही फोकस फूड वर. हा आणि आम्ही बोललो तरी आम्ही फूड बद्दलच बोलतो, अरे हे काय अप्रतिम लागतंय, सॉलिड ह्याच्यामध्ये हा फ्लेवर चांगला आहे, तो फ्लेवर चांगला आहे वगैरे असंच बोलतो. म्हणजे पण कोण छान डेट कोण प्लॅन करतो दोघांपैकी खायची डेट, फूड डेट? प्रथमेश, सगळ्यात डेट्स मी छान प्लॅन करतो. मला वाटलेलं उत्तर मुग्धाकडे. नाही नाही, तो प्लॅन करतो जास्त छान. मग त्याला मुळात तो सारखं कुठे छान खायला मिळेल हे शोधत असतो, त्यामुळे त्याला भरपूर ठिकाणं माहिती असतात. इथलं आपण हे ट्राय करूया, इथलं ते ट्राय करूया, असं त्याचं खूप असतं. जेवणाच्या पार्टीवर सगळ्यात फेवरेट डिश कोणती आहे दोघांची? याची भेळ मिसळ वडापाव. ऑल जंक. हा अगं, भेळ म्हणजे तो कितीही जेवला तरी तो भेळ खाऊ शकतो. माझ्या पोटात एक भेळसाठी वेगळा कप्पा आहे असं मी क्लिअर करून टाकलंय. कितीही तुडुंब जेवलो असलं तरी मी एक प्लेट भेळ नक्की खाऊ शकतो जेवल्यानंतर. मुग्धाला काय आवडतं खायला? मुग्धाला पास्ता, पिझ्झा, इटालियन. येस, पास्ता जास्त आणि महाराष्ट्रीयन तर आहे, म्हणजे घरचं जेवण वरण भात पोळी भाजी आमटी भात हे आम्हाला दोघांनाही आवडतं. आणि जेव्हा आमचं खूप बाहेर दौरे असतात आणि बाहेरचं खाणं बऱ्यापैकी होतं, तेव्हा मग आम्ही पुढचे जेव्हा 8 दिवस घरी असतो तेव्हा फुल फ्लेज घरच्या जेवणावरच कॉन्सन्ट्रेट करतो. येस, पण डाएट हा शब्द कधी आलाय का तुमच्या आयुष्यात? कारण दोघेही तुम्ही फूडी आहात. हो म्हणजे काय, मी 14 किलो वजन कमी केलं. हो हो, त्यामुळे हो मी पाळतो 100% आणि माझं डाएट हे आयुर्वेद बेस्ड आहे, त्यामुळे आपल्या इथल्या वातावरणाशी अनुसरून. आयुर्वेदामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, दिनचर्या ऋतुचर्या, म्हणजे आपलं डेली रुटीन आणि ऋतू जसे बदलतात त्याप्रमाणे फूड आपल्या असल्या हॅबिट्स असल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये ते मी फॉलो करतो. बेसिकली आम्ही दोघांनी मैदा बंद केला आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आणि रात्रीचं उशिरा खाणं आणि बंद केलंय. 7 नंतर सनसेट. हा म्हणजे आता काय होतं, आमचा प्रॉब्लेम उलटा होतो की गाऊन भूक लागते खूप, कारण तो पण एक एक्सरसाइज आहे. मग अशा वेळी काय करायचं, खूप लेट कार्यक्रम असतील तर मग आम्ही प्रिफर करताना उपमा किंवा दाल खिचडी असं खातो, राजगिरा लाडू. ओके, हा म्हणजे आयुर्वेदानुसार. मी जास्त हेवी खायचं नाही पण भूक तर लागलेली असते सो ते लगेच पचेल असं खायचं. आणि व्यायाम तर कंटिन्यू, म्हणजे पारंपरिक पद्धतीचा व्यायाम मी केलाय, मी कुठे जिम वगैरे. हा, सूर्यनमस्कार, वॉक, दोरी उड्या आणि प्राणायाम, हे सगळं अशा पद्धतीने चालू आहे. यावर मी तुला प्रश्न विचारला होता सारेगमपमध्ये या वर्कआउट रुटीन वर, तर त्याचं रिअल मोटिवेशन मला आता बोलली नव्हती, आता कळतंय मला कुठून आलं ते. ओके, सो डाएट करते? हो, सेम आम्ही सेमच फॉलो करतो. माझा एक भाऊ आहे तो एमडी आयुर्वेद, सो त्याने आम्हाला ते सगळं प्लॅन करून दिलं. म्हणजे जास्तीत जास्त
काय म्हणू आपण, साधं खायचा प्रयत्न करतो, असं फार फॅन्सी काही नाही. मला गोड खूप आवडतं गं, म्हणजे मी खूप गोड खाते. त्या बाबतीत मी लकी आहे, मला गोड आवडत नाही आणि चहा कॉफीची सवय नाही, त्यामुळे शुगर इनटेक ऑटोमॅटिक कमी आहे. कसलं भारी. मला खूप गोड आवडतं, म्हणजे मी मोदक, गुलाबजाम, पुरणपोळी, गुळपोळी, खव्याची पोळी, हे सगळं मला दिसलं की बाप रे असं होतं, त्यामुळे मला ते कंट्रोल करणं फार अवघड आहे. पण मी आता बऱ्यापैकी कंट्रोल करायचा प्रयत्नात आहे, अजून प्रयत्नात आहे, अप टू व्हॉट आय वांट, प्रयत्नात आहे हा करेक्ट वर्ड आहे. प्रयत्न सफल होत आहेत का म्हणतात तिचे, बऱ्याचदा होतात. आता मला उत्तर द्यायचं नाही नाही नाही, मी म्हटलं ना काही अंशी होतात पण काही अंशी व्हायला हवेत अजून, कारण मी खूप कंट्रोल ठेवला त्या फेज मध्ये, त्यामुळे तिला माहिती आणि ते आणि खूप म्हणजे खूपच कंट्रोल ठेवला. मला असं माझाच विश्वास बसत होता की हा एवढा पुढी आहे, हा एवढा कसा कंट्रोल ठेवू शकतोय, म्हणजे मी त्याला कधीच कंट्रोल करताना बघितलं नव्हतं जेव्हा त्यांनी त्याचं डाएट सुरू केलं तेव्हा. त्याच्या आधी तो म्हणजे हो मी रेटवायचा सगळं, म्हणजे आम्ही दोघंही बेसिकली व्हेजिटेरियन होतो, जे काही व्हेज समोर येईल हा. आणि त्याच्यात मी आत्ता जेवलोय, मी त्यानंतर आत्ताच जेवलो यार, काय खायचं असा कधी प्रश्न नसायचा पूर्वी, म्हणजे भूक लागली म्हणून खायचं ही कन्सेप्टच नव्हती, आवडतंय म्हणून खायचं, मनाची भूक आहे म्हणून खायची, शरीराची भूक म्हणून. करेक्ट. त्यामुळे ते सगळं इथे दिसत होतं, इथे दिसत होतं, ते मी फायनली कंट्रोलमध्ये आणलं. पण म्हणून मी त्या ज्या काही वेळा ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी मनसोक्त खातो, म्हणजे ते झालं की त्यानंतर नाही खात, पण मग त्या ठरलेल्या वेळात जे काही असेल ते मनसोक्त. ओके, मुग्धा तुझं पण सेम आहे. अजून माझा गोडार कंट्रोल थोडा यायला हवा आहे, तो मी आणीन आता हळूहळू. पण आता हे तर खाण्याबद्दल झालं, रेडी जेवण समोर आलं ते खायचं, बनवता किती येतं? मला यायला लागलंय, म्हणजे बेसिक सगळं यायला लागलंय. प्रथमेश तर उत्तम स्वयंपाक करतो. उत्तम म्हणजे यस, म्हणजे मी गायक झालो नसतो तर मी हॉटेल मॅनेजमेंट केलं असतं, मी शेफ झालो असतो. एवढं मला हे दोन्ही पण करू शकतोस ना तू, शेफ आणि? हा म्हणजे ते आता तेवढा वेळ मिळत नाही, पण माझे एक्सपेरिमेंट चालूच असतात घरी, काहीतरी नवीन प्रयोग करा. मुळात जसं लकी मीला सांगितलं लग्नानंतर मी जेवण करणं विसरणार आहे म्हणून, नाही पण मी मला बेसिकली जेवढं मनापासून मी मन लावून खातो ना तेवढंच मन लावून हा प्रिपेअर करायला पण आवडतं फूड. म्हणजे तो सागर संगीत करतो, म्हणजे छोटीशी काहीतरी डिश करायची असेल, काहीतरी छोटसच करायचं असेल, तरी त्याला लागणारे सगळे जिन्नस, सगळे इन्ग्रेडियंट्स प्रॉपर त्याला लागतातच, म्हणजे तो स्किप नाही करत, कॉम्प्रोमाइज नाही चालत मला. पण आणि तसंच आहे ना की आपण तुम्ही जेवढं मनापासून कराल तेवढं तीच चव त्याच्यात उतरते जेवणामध्ये. सो मला कायम म्हणजे मी मला जर कंटाळा आला ना तर माझ्यासाठी वेगळा असं काय तुझी हॉबीज असं जर तुम्हाला विचारलंस तर फूड प्रिपेअर करणे, बस. म्हणजे मला कंटाळा आला तर मी काहीतरी छान करतो, आणि मला कधीच मी जेव्हा किचनमध्ये असतो तेव्हा माझा कुठे जो काही संताप, राग किंवा चिडचिड असते ती पूर्ण ऑटोमॅटिक गेलेली असते. पण मग मुग्धा तुझ्याकडनं पण मला अशाच उत्तराची अपेक्षा आहे ग, करतेस का एवढं? करते. म्हणजे मी माझ्याकडे काय म्हणजे आईचं थोडंसं असं आहे की आत्ता तुम्ही नका करू, लग्न झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे ते पॅम्परिंग झालेलं आहे बऱ्यापैकी. त्यामुळे फार पूर्वीपासून म्हणजे जसं त्याला मुळात खूप आवड आहे, मला पण आवड आहे, पण आई म्हणजे नाही नाही नकाच करू तुम्ही वगैरे असं ते होतं सगळं. त्यामुळे मी आत्तापर्यंत लहानपणापासून कधी तेवढं केलं नाही, पण मी अलीकडे 3-4 वर्ष बऱ्यापैकी करायला लागली. आणि माझं कसं होतं आता कसं बनवते हो प्रश्नच नाही. आणि म्हणजे एक तिला एक कुठेतरी बॅक ऑफ द माइंड एक दडपण असतं ना की अरे प्रथमेशला मला थोडस तरी आलं पाहिजे. नाही पण छान म्हणजे मस्त, म्हणजे तिला आवड आहे बेसिकली जेवण करायची, खूप महत्वाचं आहे. तुम्ही काही भारीतले मसाले घाला ते छान होतच नाही, मनापासून करणं इज द की. आईनी बनवलेलं काय सगळंच आवडतं, पण तरी मला आईचे आईनी केलेले मोदक आवडतात. मोदक हा तुझा आवडीचा विषय झाला. नंतर आई म्हणजे ज्या आपल्या वड्या असतात, नारळाच्या वड्या किंवा गुळ पापडीची वडी, ज्या सगळ्या एकदम पारंपरिक टिपिकल गोड पदार्थ आहेत, ते आई कमाल करते. म्हणजे ती साखर त्या विरघळते कशी, ती वडी करताना कशी साखर विरघळते तशी मी विरघळते ते खाल्ल्यावर, इतकी कमाल करते. एवढे पुढे
माझी आई माझ्या आईचा हातचा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. कमाल करतात पुरणपोळी. कारण आधी आईचा बिझनेस होता पुरणपोळीचा. आई पुरणपोळ्या तिथे ऑर्डर्स घेत होती. आता तेवढा वेळ मिळत नाही. आता सुद्धा अगदी जे एकदम काय म्हणूया आपण जोडलेले कस्टमर्स जे आहेत ते अजूनही आईकडनं जसं आईला वेळ मिळेल तसं पुरणपोळ्या घेतात. त्यामुळे आईची पुरणपोळी एक नंबर मला आवडते सगळ्यात. आणि बाकी तिखट मध्ये मला बेसिकली तिखट जास्त आवडतं. त्याच्यामध्ये आई कुर्मा चांगला करते. सगळंच चांगलं करते पण तरी मला कुर्मा आवडतो. आणि अजून मसाले भात किंवा अशा अशा डिशेस खूप छान किंवा राईसचे प्रकार कोणते नाही पण आईने पण तिला सांगितलंय की तुला बेसिक आलं की बाकी बाकी पुढचं हँडल करायला आम्ही आहोत असं ती सांगितलेलं आहे. सो तिची एक एक काय म्हणजे पेटंट आहे एक भाजी सिमला मिरची टोमॅटो आणि कांदा. ओके ही वाली भाजी जगात भारी होते. अरे वा वा त्याने बनवलेलं काय आवडतं तो कमाल तवा पुलाव करतो. आणि फारच फॅन्सी नाव घेत आहे यार तुम्ही. मोठं नाव आहे. नाही पण तो खूपच छान करतो तो बोला. तो पावभाजी खूप छान करतो. आणि एक कॉर्न राईस तो करतो. तो पण खूप छान करतो. अप्रतिम. पण ते डोसा थंडा होतोय. यस 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 घेऊ. खा डोसा मुद्दा प्रथम. सही यार खूप काय काय बनवता येतं तुम्हाला. खूप शिकलात. पण हे कुठून बघून नाही मी पहिला नाही माझं हा आपला आपलंच पहिल्यापासूनच लुडबुड करायची सवय आई किचनमध्ये असताना. लहान अगदी 2-3 वर्षाचा होतो तेव्हा मी काहीतरी जेवण करतो म्हणून एका पातेल्यात पाणी घ्यायचं. चूल तिकडे आहे अजूनही कोकणात आमच्याकडे. हो सो चुलीवर ते ठेवायचं आधण म्हणून आपण म्हणतो तसं. आणि गरम झालं की त्याच्यामध्ये एक चिमुटभर तांदूळ घालायचे की माझं जेवण झालं. मी केलं हे काहीतरी असं मला एकदम भारी फिलिंग यायचं. अरे आपण काहीतरी केलंय असं. आणि तेव्हापासूनच ती लुडबुड सुरू झाली. सो ते डेव्हलप होत गेली आवड. कसलं मस्त. पण एवढं सगळं म्हणजे गाण्याचे कार्यक्रम असतात वेगवेगळ्या शूट्सला जावं लागतं तुम्हाला. पण हे सगळं सांभाळत जेवणाची आवडत आहे. पण तुम्ही युट्यूब चॅनल सुद्धा तुमचा फार छान चालवता. आणि ते तुमची गाणी म्हणा किंवा आता नुकतंच क्वेश्चन अँड आन्सर सेशन झालं खूप आवडतं प्रेक्षकांना. कसा वेळ मॅनेज होतो एवढं सगळं. पण आम्ही आम्हाला असं अगदी सुरुवातीला युट्यूब चॅनल सुरू केलं आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही खरं त्याच्याकडे थोडं जास्त फोकस केलं. लक्ष गेलं हो. खरं तेव्हा वेळ मिळाला बेसिकली. त्यामुळे त्याच्याकडे जरा कॉन्सन्ट्रेट करता आलं. आणि इतका छान रिस्पॉन्स मिळाल्यानंतर एक आपली जबाबदारी वाढते ना की लोक छान रिस्पॉन्ड करतायत तर आपण तेवढंच काहीतरी छान त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यामुळे त्या विचाराने आम्ही करत राहतो ते असं असं म्हणू शकतो. हो पण आणि म्हणजे कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त ठेवायची आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. पण म्हणूनच वेगळा त्या दिवशी काय झालं एक एपिसोड आम्ही आमच्या एका सिरीजचं शूट चालू होतं. माझी एक शिवश्रावणी नावाची सिरीज आहे. दर श्रावणातल्या सोमवारी मी वेगवेगळी मंदिरं दाखवतो. तर ती ट्रॅव्हल ब्लॉग सिरीज आहे. सो त्याचं शूट चालू होतं. तर तेव्हा मग आम्ही एक एपिसोड केला तिथे क्वेश्चन आन्सर्सचा. आणि मग दुसरा एपिसोड आम्ही डिक्लेअर तर केलेला पण करायचा कधी त्याचं शूटच झालं नव्हतं. मग बोरिवली दत्ता आषाढीचा कार्यक्रम होता. मग त्याच्या आधी आम्ही मेकअप रूम मध्ये ग्रीन रूम मध्ये बसून तो शूट केला आणि फायनली अपलोड केला. सो अशी थोडीशी तारेवरची कसरत करावी लागते. क्वेश्चन आन्सर्स हे म्हणजे इन्स्टा स्टोरी टाकून सुद्धा खूप दिवस झाले होते. आणि लोकांचे प्रश्न तर येऊन आले होते. म्हणजे आणि खूप गॅप गेली म्हणलं अरे लोक वाट बघतात आता आपण टाकायला हवे व्हिडिओ म्हणून आम्ही ते पटापट शूट करून मग ते. पण चॅनल सुरू करण्यामागे कोणाचं एक हे होतं ब्रेनस्टॉर्मिंग सुरुवातीला. माझा मी आधी सुरू केलं. हा मी आधी सुरू केलं 2000 म्हणजे 19 पासून मी त्याच्यावर कंटेंट टाकायला लागलो रेग्युलर. आणि हा आणि मग नंतर मुग्धाने पण सुरू केलं. पण मला माझ्या डोक्यात तेव्हा एक अजून एक हे होता थॉट की आपण लोकांना म्हणजे आपण जी आधी रेकॉर्ड झालेली गाणी आहेत किंवा फेमस गाणी आहेत ती आपण गातोच पण आपलं असं काहीतरी लोकांना ऐकवलं पाहिजे. किंवा आम्ही काय बऱ्याचदा असं होतं की कॉम्पोजिशन्स डोक्यात रेडी असतात
मग ती कुठेतरी कधीतरी करून ठेवलेली असतात, पण मग ती रिलीज कशी करायची? सो युट्यूब हे एवढं छान माध्यम आहे आता आणि लोक छान त्याला रिस्पॉन्स पण देत आहेत. सो मग तो पण एक थॉट होता की आपली कॉम्पोजिशन्स आपण लोकांसमोर आणण्यासाठी एक छान प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा खरंच आम्हाला फायदा होतोय आणि लोकांनी पण छान रिस्पॉन्स लोकांचा कनेक्टेड पण राहतो ना आपल्या प्रेक्षकांचा. काय म्हणजे कार्यक्रम केला परत दिसलो नाही पण कनेक्टेड राहतो त्यामध्ये. आणि ह्याचा म्हणजे हे आम्हाला सुरुवातीला असं वाट म्हणजे अगदी एक 5,000-7,000 सबस्क्रायबर्स वगैरे जेव्हा असतात तेव्हा फार आपला रीच नसतो युट्यूबच्या दृष्टीने म्हणायला गेलं तर. पण जसं जसं सबस्क्रायबर्स वाढत गेले आम्ही कॉन्टेंट बऱ्यापैकी म्हणजे आता त्यांनी जसं शिवश्रावणी सांगितलं तसं मी गाभाऱ्याचे गाणे म्हणून करते ज्याच्यात मी वेगवेगळी देवळं दाखवते आणि तिथे जाऊन गायन सेवा करते असं दाखवते. किंवा मी आत्ताच एक लेट्स गो आणि खाऊ नावाची सिरीज सुरू केली तर मी जाते आणि खाते काहीतरी छान. सो अशा ज्या सिरीज आहेत त्यातले जे एपिसोड्स आम्ही टाकतो ते आता कार्यक्रमाच्या वेळी जेव्हा रसिक भेटायला येतात तेव्हा तेही सांगतात की तुझा तो एपिसोड छान झालाय. ते देऊळ आम्हाला माहिती नव्हतं आम्ही ते देऊळ आता जाऊ तिथे गेल्यावर वगैरे. सो असे पण रिस्पॉन्स मिळतात आणि त्याच्यावर कळतं की येस जेन्युइनली लोक बघतायत. हो मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय हे सगळं. मी मध्यंतरी माझ्या चॅनल्सवर आम्ही ट्रॅव्हल फूड म्युझिक म्युझिक बेसिकली आमचं महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही ट्रॅव्हल आणि फूड पण हे करतो. तर त्याच्यामध्ये मी लॉकडाऊन असताना आमचं जॉईंट फॅमिली आहे आरवलीला घरी संगमेश्वर जवळ तर तिथे आम्ही मे महिन्यात आमचं ठरलेलं असतात कार्यक्रम कोकम सरबत करणे पारंपरिक पद्धतीने घरी, त्यानंतर फणसाच्या गऱ्यांची भाजी करणे हे सगळं ठरलेलं. बरं त्याच्यासाठी जे काही तयारी असते आमच्यासाठी, मी म्हटलं ना आम्ही सगळे फुडी आहोत त्यामुळे आमच्यासाठी तो महोत्सव असतो की अरे फणस झाडावरनं काढा तो मोकळा म्हणजे फोडा मोकळा करा त्यातले गरे वगैरे आणि मग ते त्याची भाजी करा हे आमच्यासाठी खूप एक शाही थाट असतो. सो तो मी युट्यूबमधनं दाखवला आणि त्या फणसाची भाजीची रेसिपी दाखवली आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून फणस झाडावरनं काढण्यापासून भाजी प्रिपेअर करेपर्यंत अख्खी ती लोकांना एवढी आवडली ना लोक अजूनही भेटल्यावर सांगतात म्हणजे म्युझिकल व्हिडिओ तर ऐकतातच फणसाच्या भाजीची तुझा रेसिपी आवडली हा आम्ही करून बघितली घरी. म्हणजे हा पण एक चांगला रिस्पॉन्स आहे. सो छान वाटतं म्हणजे असं किती मस्त यार म्हणजे तुम्हाला खायचीही आवड आहे आणि ती तुम्ही तुमच्या गाण्यातनं सुद्धा जोपासला. पण खूपदा असं ना गळा सांभाळायला म्हणा किंवा तब्येत सांभाळायला खूपदा अनेक गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. त्या खाता येत नाहीत पिता येत नाहीत. सो असं काय तुम्ही या इतक्या वर्षांमध्ये सॅक्रिफाईस केलंय? नाही ही गोष्ट अशी आहे प्रत्येकाच्या आपल्या म्हणजे शारीरिक ह्याच्यानुसार ते बदलत जातं. समजा मला आईस्क्रीम सूट होतं तर मुगदाल होईलच असं नाही किंवा तिला तिखट खाऊन चालत असेल तर ते मला होईलच असं नाही. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या शरीराचा आवाज ऐकावा आणि त्यानुसार ठरवावं. आम्हाला खरं तर आम्हाला तेलकट खाऊन काही प्रॉब्लेम होत नाही आईस्क्रीम खाऊन काही प्रॉब्लेम होत नाही. सो आम्ही ते खातो अवॉइड करत नाही. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला माझे बाबा सांगायचे कायम की म्हणजे त्यांनी उदाहरणच अशी दिली की विमानना भजी खाऊन गायला बसायचे वडा खाऊन गायला बसायचे भीमसेन जोशी पंडित रामभाऊ मराठे म्हणजे असं सगळे असं पथ्य म्हणून त्यांनी आवाजासाठीचं पथ्य म्हणून तसं फार काही केलं नाही. तर बाबा सांगताना असं करायचं की तुम्ही तयारी अशा दृष्टीने करायचा प्रयत्न करा की काही झालं तरी आपल्या आवाजावर इफेक्ट त्याचा नाही होणार नाही. सो हे फार लहानपणापासून बाबांनी सांगत बाबा सांगत आल्यामुळे तशी हे बाय बेसिकली किती शरीरावर परिणाम होत असला तरी ती मेंटॅलिटी आपली म्हणजे जितकं आपण मनाने एखादी गोष्ट घेतो तितकीच ती रिफ्लेक्ट होते आपल्या कामामध्ये. त्यामुळे आपण असं मनाने ठरवलं की नाही हे खाल्लं की आपल्याला काही तेवढा त्रास नाही होणार तर अर्धी गोष्ट किंवा अर्धी रेस आपण तिथे जिंकलेलो असतो किंवा पार केलेली असते. त्यामुळे ते बिल्डअप होत गेलं आणि त्याच्यामुळे मग आम्ही आत्ता इंटरव्ह्यू मध्ये आम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला काय हवंय तर आम्ही दोघे वडा हवाय सांगतो म्हणजे इथपर्यंत आता आम्ही आलोय. असं म्हणजे आता इनडोअर कार्यक्रम असतात ऑडिटोरियमला बऱ्याचदा त्यांचं कॅन्टीन असतं आणि तिथले मुंबईत सगळ्याच आपल्या नाट्यगृहामधले वडे फेमस आहेत ऑलमोस्ट सगळीकडे. सो आम्हाला वडा की सँडविच असा ऑप्शन असेल तर आम्ही वडा म्हणूनच सांगतो सँडविच दाखवू पण नका. कसलं मस्त यार. पण खूप चॉईसेस तुमचं मिक्स होत आहेत एकत्र सेम आहेत. पण एक असा गुण असतो ना आपल्या पार्टनर बदला जो आपल्याला कमालीचा आवडतो स्वभावातला गुण असतो किंवा एक वागणुकीतला असतो. सो असा एकमेकांबद्दलचा कोणता गुण सांगाल जो प्रचंड आवडला बाबा किंवा आवडतो? मी सांगतो आणि याचे अपोजिट पण प्रश्न असणार आहे. मला तिचं म्हणजे आपल्या काय म्हणूया ध्येयावर लक्ष ठेवून फोकस ठेवून तिचं जे मेहनत करणं आहे ना कष्ट ते मला खूप आवडतं आणि डिसिप्लिन शिस्तबद्धपणा तिचा खूप आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि गाण्यात तो खूप जास्त आहे. तो खूपच वाखाणण्याजोगा आहे माझ्यासाठी त्यामुळे मला ते खूप आवडतं म्हणजे आणि त्याचा त्याचा फायदा होतो 100% हे मला माहिती आहे. म्हणजे हा आणि
प्रथमेश एक तर खूपच प्रेमळ आहे ग, म्हणजे एवढं कोण प्रेमळ असतं म्हणजे तो आता माझी काळजी घेणं वगैरे हे सगळं ठीक आहे, पण माझ्या मी तर आता समजा एक युनिट होता मी असं आपण म्हणलो तरी सगळ्यां त्याच्या जवळची माणसं, त्याचे म्हणजे काका काकू, त्याचा भाऊ किंवा माझी बहीण, माझे आई बाबा, आमचे म्हणजे आमचे जे कोणी फॅमिली मेंबर्स आहेत किंवा आमचे अगदी जवळचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांची इतकी काळजी, इतकं त्यांना मनापासून ओतप्रोत सगळं करत असतो, म्हटलं एवढा कमाल गुण कसा असू शकतो. सो हा एक खूप कमाल त्याचा गुण आहे. आणि सेकंड म्हणजे गाणं, खूपच फॅन आहे त्याच्या गाण्याची. म्हणजे आधी मला त्याचं गाणं आवडलं आणि मग तो आवडला बाबतीत असं झालंय. म्हणजे क्या बात यार, किती मस्त. पण तो कोणतं गाणं गातो तुझ्यासाठी नेहमी? तुम्ही प्रेक्षकांसाठी तर इतकी गाणी गाता, पण एकमेकांसाठी कधी गाता की नाही? हा म्हणजे सिच्युएशनवर अवलंबून आहे. कोणती सिच्युएशन नाही, सिच्युएशन काय आहे त्यानुसार गाणी बदलतात. आमची एक गाणं जे नेहमी गात असते मराठी चालेल ना. काय आहे की थोडं म्हणजे तू त्या प्रश्नाकडे नंतर येशील, पण मी आधीच हे ह्या गाण्याची पार्श्वभूमी सांगण्यासाठी क्लिअर करतो की ती तुला म्हटलं ती शिस्तबद्ध आहे, खूप डिसिप्लिन्ड आहे, आणि त्याच्या विरुद्ध मी आहे. त्यामुळे हा त्यामुळे बऱ्याचदा त्यामुळे आमचं थोडंसं कधी काही बारीक सारीक किरकोळ खटके उडाले तर त्या कारणामुळे उडतात. मग तेव्हा जेव्हा ती चिडते त्या कारणामुळे तर त्याच्यासाठी तेव्हा मी एक गाणं तिला डेडिकेट करतो. ते मी आता गाऊन चिडते तेव्हा. हा प्रत्येक असं खूप मस्त, म्हणजे सिंगर पार्टनर एकमेकांचा सुद्धा हा फायदा आहे. प्रत्येक सिच्युएशन किती मस्त म्हणते. माझं अतिशय आवडतं गाणं आणि सारेगमपच्या एपिसोडमध्ये मी सगळ्यात पहिल्या एपिसोडमध्ये सगळ्यात पहिलं गाणं आहे मी गायलेलो कंटेस्टंट म्हणून. पंडित जितेंद्र अभिषेक बुवांनी गायलंय. कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग, का भामिनी उगीच राग, का भामिनी उगीच राग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग, हास्याहून मधुरुसवा, हास्याहून मधुरुसवा, हेमंती उष्ण हवा, हेमंती उष्ण हवा, संध्येचा साजनवा, संध्येचा साजनवा, हा का प्रणयानुराग, हा का प्रणयानुराग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू सांग, कशी तुझं समजावू, तुझं समजावू, तुझं समजावू सांग. क्या बात, एवढं सुंदर गाणं ऐकल्यानंतर गेला राग गेला असं लगेच गेला जातोच. म्हणजे पहिली वेळ झाल्यावर गेला राग लगेच. फार त्याच्यामुळे खटके उडत नसतील? नाही फार नाही. आमची टॉम अँड जेरी सारखी पण भांडणं होतात. पण काय मुद्दा काय असतो जास्त भांडायचा? मॅक्झिमम भांडण्याचा मुद्दा हाच असतो, ती वेळेवर ती मी लेट आवरतो. चलो ना सा सजन है और मैं जिया में एक अगन है और मैं हूँ. चलो ना सा सजन है और मैं हूँ.
ठंडी जलन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ। क्या बात है, क्या बात है, खूप सुंदर मुग्धा, मस्त गायलीस। पण आता मी बघितलं आपलं गाणं सुरू व्हायच्या आधी प्रथमेश तुला फार सजेशन्स देत होता किंवा तुम्ही डिस्कस करत होता, सो हे असं असतं ना एकमेकांच्या कामाला अप्रिशिएट करणं, सजेशन देणं। आम्ही ऑन द स्टेज सुद्धा भरपूर असे डिसिजन्स घेतो, म्हणजे कुठली फरमाईश आली किंवा एखादं गाणं आता ह्याच्यानंतर हे गाणं जास्त छान जाईल म्हणजे रंगण्याच्या दृष्टीने, तर आम्ही त्याचं गाणं सुरू असताना मी त्याला काहीतरी सजेस्ट करते, माझं गाणं एखादं सुरू असताना तो मला सजेस्ट करतो आता ह्याच्या ह्याला जोडून हे गाणं घेऊन टाक लगेच। आमचं स्टेजवरती पण खूप सुरू असतं, मी म्हटलं ना म्युझिकल ट्युनिंग आधी झालं त्यामुळे याचा खूप फायदा होतो। मगाशी मी प्रश्न विचारला एकमेकांबद्दलचा आवडता गुण सांगा, आता मला सांगा एकमेकांबद्दलचा न आवडता गुण किंवा एखादी जी सवय जी एकमेकांबद्दलची बदलायला आवडेल ती कोणती? भरपूर सवयी आहे दोघांच्याही, म्हणजे माझं पण आणि तिला पण असंच वाटत ना अरे एक कुठची सांगू असं होत असेल आता। मुग्धा कोणत्या सांगते आधी तू सांग। हा म्हणजे मला असं वाटतं की लक्षात ठेव हे सगळं, मगाशी आपण बोललो त्या मुद्द्यावर की डाएट सुरू झालं किंवा कंटिन्यू सुरू छान असताना किंवा व्यायाम सुरू असताना बऱ्याचदा काहीतरी एक एखादं असं वेगळं फूड तिच्या समोर येतं आणि मग ते मोडतं, कंट्रोल सुटतं। ती एक सवय सध्या, म्हणजे सध्या त्याची आवश्यकता आहे म्हणून ती सवय माझ्या दृष्टीने जरा थोडीशी नावडती आहे। ओके, सो ती बदलायला आवडेल, बघितलं त्याने सांगितलं। आता तुझा टर्न काय? ओके, सो त्याने थोडस वेळ नवऱ्याला हवंय त्याच्याच चांगल्यासाठी, म्हणजे ऑब्व्हियसली प्रोफेशनली काम करताना वेळ पाळणं खूप गरजेचं आहे, ते एक त्याने करायला, वेळ पाळणं म्हणजे ऍटलीस्ट त्याच्या आसपास तरी पोहोचलं पाहिजे, 10-15 मिनिटं इकडे तिकडे आपण समजू शकतो इंडियन ह्याच्यानुसार। पण मला खूप खूप लेट होत नाही आणि आता हळूहळू सुधारणा होते, म्हणजे हे पण ती सांगते आणि अजून थोडस ऑर्गनाइज असलं तर एनहान्स होतील भरपूर। ओके, आय होप जेव्हा नेक्स्ट टाइम मी इंटरव्ह्यू करेन ना तेव्हा या झालेलं असतील। पण आता ना अनेकांना तुमच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न पडले, तुम्ही सांगितले की 6 महिन्यांनी वगैरे तुम्ही कराल, पण कसं असणार आहे मुग्धा प्रथमेशचं लग्न, काय ठरवलंय? फेरी टेल वेडिंग मराठमोळं लग्न कसं असणार आहे? कारण बेसिकली आमच्या दोघांच्याही घरी आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे जास्त आणि सो आम्हाला ते त्यासाठी आम्हाला ते त्या पद्धतीनेच करायचंय, अगदी जे पारंपरिक पद्धतीने लग्न सगळ्या विधींसहित तसं आम्हाला लग्न करायचंय, सो ते आमचं एकदम फिक्स आहे। मुद्द्याचे काय डिमांड्स आहेत लग्नासाठी? नाही अशा डिमांड्स काही नाहीयेत, फार समजूतदार आहे मी। अरे बापरे, बरं मीच बोलते आता, ठीक आहे। त्याने बोलणं अपेक्षित होतं पण तो काय बोलला, तो फक्त असं बोलले, त्याने असं केलं, मला उत्तर मिळालं त्याच्या। माझ्या डिमांड अशा काही नाहीयेत, छान सुंदर लग्न करायचंय आणि डिसेंट असलं पाहिजे। हा म्हणजे असं उगाच जवा जमा आहे, भरपूर गर्दी आहे, गडबड गोंधळ आहे, असं नाही, आपलं लग्न आहे तर आपलं लग्न आपणच एन्जॉय नाही केलं तर काही मजा नाही, त्यामुळे आपण छान एन्जॉय करूया असं। ओके गाईज, फ्रेंड येस, आणि आपला हो कमाल, क्या बात, हे डेझर्ट आहे आपलं? ओके, कमाल ते दिसत आहे खूप छान। तर ना हो हे लोणी आहे, बिनी डोसा, हा बिनी डोसा, बरोबर बिनी डोसा, आधी हा खाऊया आपण, हे एवढं सगळं खायचंय हो तुम्हाला, हो खाणार आम्ही नक्की खाणार, सगळं खायचंय, तू पण आहेस, तू पण आहेस ना, आणि हो मला ते तो भात आवडलाय। आता आमचं हेच, म्हणजे ह्याच्यानंतर आम्ही काय खाणार नाही दिवसभर, हा आता रात्रीपर्यंत, रात्री आता डायरेक्ट रात्री। ओके, सो आपण मला असं वाटतं जरा गप्पा थांबवूयात आपल्या इथे आणि हे सगळं खाऊया ऑलरेडी सुरू, कारण ना इतकं छान तुम्ही बोलताय मला ऐकायला खूप छान वाटतंय आणि मला असं इंटरव्ह्यू देत जा प्रत्येक फेजवर, साखरपुडा ठरायच्या आधी, लग्न ठरायच्या आधी, लग्न झाल्यानंतर खूप मजा येईल गप्पा मारायला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
प्रेक्षकांचं तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे, खूप हो, त्यांच्या खरंच कनेक्ट मध्ये राहा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत राहा. या निमित्ताने मला सगळ्यांना आम्हाला दोघांना थँक्यू म्हणायचं, कारण आम्ही डिक्लेअर केल्याचा करण्याचा जो डिसिजन घेतला त्याच्यानंतर एक रिस्पॉन्स आम्हाला एक्सपेक्टेड होता, त्याच्यापेक्षा मल्टिप्लाइड बाय 500 असा रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे अगं, म्हणजे आम्ही पोस्ट टाकली आणि त्याच्यानंतर फोनची नोटिफिकेशन थांबतच नव्हती अनेक तास. आम्ही मग ते फोनच अडकायला लागला म्हणून सायलेंट करून ठेवला. हा म्हणजे ते एवढं होतं, खूप होतं, म्हणजे रिस्पॉन्स खूपच, म्हणजे आम्हाला अजूनही ह्या गोष्टीचा आनंद होतो की 14 वर्ष झाली आमच्या, आम्ही कंटेस्टंट असलेल्या त्या शेड्यूलला, त्यानंतर सुद्धा लोक आज पर्यंत खूप छान प्रेम करतात आणि करतात. सो थँक्यू सो मच, म्हणजे आम्ही शब्दात सांगू शकत नाही. एक्झॅक्टली, म्हणजे थँक्यू म्हणणं पण खरं हे आहे, पण आम्ही आम्ही ऋणात राहणं पसंत करू. आणि हे आशीर्वाद खरंच खूप महत्त्वाचे आहेत ना. यस, खरंच. ओके, तर आता गप्पा थांबवूया आणि खरंच खायला सुरुवात करूया. थँक्यू सो मच मुग्धा आणि प्रथमेश, तुम्ही वेळ दिला, इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. मस्त गाणी आम्हाला ऐकायला येऊ देत तुमच्याकडनं. लवकर लग्न करा, फोटो बघायला आवडतील. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय.